अमित झनक यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नगर उत्थान योजनेअंतर्गत रिसोड शहरातील प्रभागामध्ये आमदार अमित भाऊ झनक यांच्या विशेष प्रयत्नातून रिसोड शहरातील विकासासाठी 1,60,00,000 रुपये प्राप्त झालेत. या निधीतून रस्ते आणि नाल्यांचं काम होणार आहे. सदर कामाचे भूमिपूजन दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आमदार अमित झनक यांच्या हस्ते संपन्न झाले. रिसोड शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रभाग 1 अमरदास नगर येथे 40,00,000 रुपये, प्रभाग 2 डॉक्टर साबू दवाखान्याजवळील कामासाठी 20,00,000 रुपये, प्रभाग 3 मधील माणुसकी नगर येथे 20,00,000 रुपये, प्रभाग क्रमांक 5 अयोध्या नगर येथे 20,00,000 रुपये, प्रभाग क्रमांक 7 अप्पास्वामी रोड येथे 20,00,000 रुपये, प्रभाग क्रमांक 8 मधील बेदरवाडी येथील कामासाठी 20,00,000 रुपये, प्रभाग क्रमांक 9 येथील महात्मा फुले नगर यासाठी 20,00,000 रुपयांच्या विकास कामे होणार आहेत. भूमिपूजनाच्या वेळी अशिया बी अब्दुल तस्लीम, रुक्साना बी शेख अख्तर, लक्ष्मी सागर क्षीरसागर, पवन चित्तरका, जैनुद्दीन काझी, नाजरा बी शेख, नाजीरा बी शेख युसुफ, राजेश मोहळ, संतोष चरहाटे, सुभाष चोपडे, कपिल कदम, अरुण मगर, बंडूभाऊ वानखडे, अकबर बागवान, प्राध्यापक नाझीर काझी, राजूभाऊ राऊत, फयाज अहमद, गजानन निखाते, संतोष मानधने, रोहित दांदडे, सचिन इप्पर, इरफान कुरेशी, राहुल बोडके, रियाज खान, शेख शब्बीर, नजीम खान, इम्रान खान आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी फैयाज कुरेशी, न्यूज टुडे 24, रिसोड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.